मध्ये तर मला कोणी सांगितलं ही मार्केट कमिटी आल्यावर शड्डूच ठोकले. अरे काय आपली तब्येत काय आपण डोकतो काय कशाला आपण नाही मी पण नाही ठोकले पाहिजे तू पण नाही ठोकले पाहिजे. 45 वर्षापूर्वीची मार्केट कमिटीची सत्ता खिचून आणून माझ्या शड्डूत किती दम आहे हे दाखवलेलं आहे आणि परत सुद्धा दाखवायची माझी तयारी आहे. एकदा शड्डू ठोकून थांबणारा शंभूराज नाही. 10 वेळा पुढे शड्डू ठोकायची जरी वेळ आली तरी माझा शड्डू ठोकून तुमच्या सत्यजित पाटणकरांच्या समोर उभं राहायची तयारी. काय करतो आमदारीचा आमदाराचं काम नाही सारखं. जरा काही झालं की टीव्हीच्या पुढं सगळा मागता ह्यालाच दिलाय. शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच बाबा कुणावरही आलं की हेच बोलायचं. पण हे जर असंच चालू राहिलं तर मला सुद्धा जी काही माझी स्वतःवर बंधनं घातलेली आहेत ती थोडीशी झुगारून यापेक्षा अधिकच मला बोलावं लागेल. वास्तविक माणसांनी सत्ता आल्यानंतर सत्तेची नशा मस्ती धुंदी चढून द्यायची नसते. अजून सुद्धा मी शांत आहे. आमची आजीदादांची जुनी मैत्री आहे. पाटणच्या रस्त्याची अवस्था आहे कराडच्या कराड ते चिपळूण. किती वर्ष रस्ता चाललाय. काय करतो आमदार इथला आमदाराचं काम नाही सारखं. जरा काही झालं की टीव्हीच्या पुढं सगळा मागता ह्यालाच दिलाय. त्या शिंदे साहेबांच्यावर बोललं तरी हीच बाबा कुणावरही आलं की हेच बोलायचं. परवा आता काहीतरी त्यांच्याच पक्षाचे जवळचे सदाभाऊ खोत काय म्हणले मी नाही म्हणलो ती म्हणले. काय ह्यांचा कुणाचा कुणाला मेळ नाही. वास्तविक माणसांनी सत्ता आल्यानंतर सत्तेची नशा मस्ती धुंदी चढून द्यायची नसते. सत्ता येत असते सत्ता जात असते जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असतं. मध्ये तर मला कोणी सांगितलं ही मार्केट कमिटी आल्यावर शड्डूच ठोकले. अरे काय आपली तब्येत काय आपण डोकतो काय कशाला आपण नाही मी पण नाही ठोकले पाहिजे तू पण नाही ठोकले पाहिजे. त्याच्यामध्ये कदाचित जरा बाळासाहेबाला शोभल तरी. पण मित्रांनो हे बरोबर नाही. उद्याच्याला शड्डू ठोकून माझ्या पाटणचे प्रश्न सुटणार आहेत. माझ्या पाटणचे रस्ते ताबडतोब होणार आहे. माझ्या पाटणच्या ज्या समस्या आहेत या विधानसभा मतदारसंघाच्या त्याच्याकरता आपण काय करतोय. 45 वर्षापूर्वीची मार्केट कमिटीची सत्ता खिचून आणून माझ्या शड्डूत किती दम आहे हे दाखवलेलं आहे आणि परत सुद्धा दाखवायची माझी तयारी आहे. एकदा शड्डू ठोकून थांबणारा शंभूराज नाही. 10 वेळा पुढे शड्डू ठोकायची जरी वेळ आली तरी माझ्या शड्डू ठोकून तुमच्या सत्यजित पाटणकरांच्या समोर उभं राहायची तयारी आहे. अजून सुद्धा मी शांत आहे. आमची आजीदादांची जुनी मैत्री आहे त्यामुळं मी अजून सुद्धा काही मर्यादा राखून त्यांनी दिलेल्या माझ्यावर केलेल्या म्हणजे माझ्याबद्दल केलेल्या उल्लेखांचा मी या ठिकाणी माझं भाष्य केलेलं आहे. पण हे जर असंच चालू राहिलं तर मला सुद्धा जी काही माझी स्वतःवर बंधनं घातलेली आहेत ती थोडीशी झुगारून यापेक्षा अधिकच मला बोलावं लागेल.